अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या विद्यमाने आज भगवान परशुराम जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरी करण्यात आली। भगवान परशुराम यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य शोभायात्रा यावेळी शहरातून काढण्यात आली। सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते Thank you.
दिवसच भगवान विष्णूचे 6वे अवतार म्हणजेच परशुराम यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे जामनेर शहरात देखील जयंती इतक्याच उत्साहात साजरी केली जात आहे आणि आज या जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. नगरखाना ते भगीरथी मंगल कार्यालय इथे तो तिथपर्यंत ही शोभायात्रा या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे. संपूर्ण जामनेर शहरामध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त ही शोभायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. विष्णूचे अवतार हे आमचे आराध्य दैवत आहे भगवान परशुराम. आणि परशुराम जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण ब्राह्मण समाजातील जामनेर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एक संघटित करण्याचा एकत्रित आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून दरवर्षी केला जातो आहे. गेल्या 6-7 वर्षापासून जामनेर शहरामधून या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि ज्यावेळेला आम्ही बघतोय की या शोभायात्रेचं आयोजन होतं आहे त्यावेळेला दरवर्षी आमचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद सतत वाढतो आहे. आज आमच्या या शोभायात्रेमध्ये समाजातील जामनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव ते शेंदुर्णीचे असतील, पहूरचे असतील, केकत निंबोऱ्याचे आहेत, तळेगावचे आहेत, असे अनेक समाज बांधव सहभागी झालेले आहेत आणि एक मोठा प्रतिसाद सर्वांचा या शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी दिसून येतो आहे, उत्साह दिसून येतो आहे. समाजाच्या अनेक समस्या आहेत आणि या समाजाच्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर त्याच्यासाठी आपलं संघटन, आपण एकत्र येणं खरं म्हणजे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कल्पना आहे की जेव्हा आपण एकत्र येतो त्याच वेळेला आपल्याला सन्मानानं जगणं शक्य होतं आणि त्याच्यामुळं या समाजातल्या ज्या काही समस्या आहेत विविध समस्या सोडवायच्या असतील तर सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येणं, संघटित होणं हे अत्यंत काळाची गरज आहे. आज आपण बघतो आहोत की या शोभायात्रेमध्ये केवळ ब्राह्मण समाजाच्याच नव्हे तर इतर समाजातलेही अनेक समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. आपण बघितलं असेल की या शोभायात्रेमध्ये JK चव्हाण साहेब, आमचे नगरसेवक आतिजी जालटे, दत्तूभाऊ सोनावणे, त्याचबरोबर अनेक इतरही समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. सुप्रीम कंपनीचे जे त्या ठिकाणी अधिकारी आहेत तेही या शोभायात्रेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन सहभागी झाले. खरोखरच एक मोठा प्रचंड प्रतिसाद या शोभायात्रेला लाभलेला आहे. या शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी समाजातल्या आणि इतरही समाज बांधवांचं मोठं सहकार्य दरवर्षी मोठं मिळत असतं आणि त्यामुळं मला सर्वांचे या मनपूर्वक मी तिथं आभार मानतो की सर्वांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी या शोभायात्रेला सहकार्य केलं यशस्वी होण्यासाठी त्यांचेही मी मनपूर्वकरित्या आभार मानतो. भगवान की जय. सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना परशुराम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार व जमनग्नी ऋषी व रेणुका माता यांचे 5वे सुपुत्र. भगवान परशुराम यांना सर्व विद्या पारंगत होती, शास्त्राचं संपूर्ण ज्ञान होतं, त्यामुळे त्यांना शराधी शराफादी असं म्हणत होते. त्यामुळे त्यांनी 21 वेळा ही पृथ्वी निशस्त्र केली, क्षत्रियांचं चालन केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. प्रतिष्ठानच्या वतीनं आणि बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीनं हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं या ठिकाणी आयोजित करतो आणि तो आम्ही यशस्वीपणे पार पाडतो. बोला परशुराम भगवान की जय. भगवान परशुराम प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम सर्व जनतेस आमच्या या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जो आम्ही मिरवणूक काढलेली आहे ते हा उद्देश आहे किंवा सर्वांनी समभावाने आम्ही एक बहुभाषिक एकत्र आलेलोच आहोत आणि या निमित्ताने आम्ही एकत्र येतो आणि दरवर्षी आम्ही हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. आज परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज ही भव्य शोभायात्रा आम्ही आज इथे आयोजित केलेली आहे आणि खूप महिला बहुसंख्येने पूर्ण जामनेर तालुक्यातून इथे उपस्थित झालेल्या आहेत. सगळ्या अतिशय उत्साही वातावरणात सगळी ही आमची मिरवणूक आनंदाने पार पडत आहोत आम्ही आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे.
या ठिकाणी आमची आज परशुराम जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक निघाली आहे. त्याकरता शेंदुर्णी, पहूर आणि असं विविध ठिकाणाहून आणि त्याचप्रमाणे पूर्ण बहुभाषिक ब्राह्मण संघ जो आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे आणि फार मोठ्या संख्येने आणि अत्यंत आनंदामध्ये सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. आज अक्षय तृतीया तसेच भगवान विष्णूचे 6वे अवतार म्हणजेच परशुराम यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे जामनेर शहरात देखील जयंती इतक्याच उत्साहात साजरी केली जात आहे आणि आज या जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. नगरखाना ते भगीरथी मंगल कार्यालय इथे तो तिथपर्यंत ही शोभायात्रा या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आरती होणार असून सर्वात शेवटी भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. इथे उपस्थित सर्व ब्राह्मण समाज बांधवांनी उपस्थित नागरिकांना भगवान परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छाही दिलेल्या आहेत. कॅमेरामन दीपक पाटीलसह मी विनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.